नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार बावीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार बावीस ची जी ट्वेंटी शिक्षण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित केली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलंय पर्याय क्रमांक सी बाली या ठिकाणी दोन हजार बावीस मधील जी ट्वेंटीच्या एज्युकेशन मिनिस्टरची शिक्षण मंत्र्यांची परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कोणत्या ग्रुपबद्दल बोलण्यात आलं जी ट्वेंटी ग्रुप बद्दल बोलण्यात आलं मग जी ट्वेंटी बद्दल काही एक्स्ट्रा माहिती आहे ती व्यवस्थितपणे लिहून घ्या जी ट्वेंटीचं सध्याचं चेअरमॅन पद कोणाकडे आहे तर जोको विडोडो यांच्याकडे आहे कोण आहेत हे व्यक्ती तर प्रेसिडेंट ऑफ इंडोनेशिया आहेत इंडोनेशियाचे ते अध्यक्ष आहेत ठीक आहे या ठिकाणी दोन हजार बावीस मधील जे का जी ट्वेंटी परिषद आहे त्याचं संस्करण किती आहे तर सतरावा आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस या दरम्यान इंडोनेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे याच्या अगोदरचं सोळावं झालं दोन हजार एकवीस मध्ये इटली या ठिकाणी याच्यानंतरच अठरावं जी ट्वेंटीचं परिषद होणार आहे दोन हजार तेवीस मध्ये आपल्या भारतामध्ये त्याच्यानंतर एकोणीसावं होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये ब्राझील या ठिकाणी आणि विसावं जी ट्वेंटीचं समिट होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये साऊथ आफ्रिका या ठिकाणी क्लिअर झाल्या गोष्टी ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा या ठिकाणी आमचा हा उपक्रम प्रयत्न आमच्या स्किल्स तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ चालू केला केल्या दररोज एक व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आम्हाला त्याच्यातून एक मोटिवेशन भेटतं प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राष्ट्रपती काळजीपूर्वक ऐका पहा राष्ट्रपती कोण आहेत तर त्यांचं नाव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो द्रौपदी मुर्मू असं त्यांचं नाव आहे तर त्यांच्याद्वारे या ठिकाणी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान लॉन्च होणार आहे बरोबर आता या ठिकाणी ऑप्शन नंबर ए बी आणि सी मध्ये वेगवेगळ्या पदाबद्दल बोलण्यात आलं जसं की ऑप्शन नंबर ए वित्त मंत्री कोण आहेत माननीय निर्मला सीतारामनजी पर्याय क्रमांक बी पंतप्रधान कोण आहेत नरेंद्र मोदीजी त्यानंतर पर्याय क्रमांक सी उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनकर या सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान तर याच्यामध्ये काही अन्य पॉईंट दडलेले आहेत लपलेले आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया याचा फुल फॉर्म काय ज्याला येईल क्षयरोग दिवस कधी असतो जागतिक क्षयरोग दिवस तो असतो चोवीस मार्चला मग चोवीस मार्च ला, जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला त्या या वर्षाची थीम काय आहे तर थीम लगेच लिहून घ्या इन्व्हेस्ट टू एंड टी बी सेव्ह लिव्ह ठीक आहे या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या टीबी निर्मूलनाचं जे काही मिशन आहे ते दोन हजार पंचवीस पर्यंत संपवण्याचं लक्ष आहे आपल्या भारताचं त्यानंतर एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे नी मित्रा कोणतं नी क्षयमित्रा नावाचं एक प्लॅटफॉर्म सुरू केलं आहे कशासाठी तर क्षयरोग उपचार घेत असलेल्यांना आधार देण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आणि शेवटचा एक पॉईंट लिहून घ्या युनियन हेल्थ केअर मिनिस्टर कोण आहेत म्हणजेच केंद्रीय आरोग्य मंत्रीचे जे काही मंत्री आहेत त्यांचं नाव काय डॉक्टर मनसुख मांडविया हे सर्व पॉईंट अत्यंत महत्वाचे आहेत क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा टिंबटिंब या बँकेने गुजरातमध्ये बँक ऑन व्हील्स नावाचा एक उपक्रम इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एचडीएफसी बँकेने पहा फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल एचडीएफसी बँकेने गुजरात राज्याच्या अंतर्गत बँक ऑन व्हील्स म्हणजे चालती फिरती बँक म्हटलं तरी काय हरकत नाही तर अशा प्रकारचा प्रोग्रॅम इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे कोणी सुरू केलेला आहे के एच डी एफ सी बँकेने ठीक आहे हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो का सुरू करण्यात आला आहे तर जे काही ग्रामीण भाग असतात त्या भागापर्यंत पोहोचण्यासाठी त्या भागातील लोकांना बँकेशी जोडण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ज्या ठिकाणी एचडीएफसी बँकेची स्थापना झाली ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला फाउंडर होते हसमुखबाई पारेख अध्यक्ष आहेत सध्याचे अतनू चक्रवर्ती सीईओ आहेत शशीधर जगदीशन आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि एच डी एफ सी बँकेची टॅगलाईन जर विचारली तर लिहून घ्या वी अंडरस्टँड युअर वर्ल्ड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे दोन स्टार करून ठेवा गोल्डन बॉय नीरज चोप्रा दोन हजार बावीस ज्युरिच डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहिलाच भारतीय या ठिकाणी आपला नीरज चोप्रा ठरलेला आहे कोण नीरज चोप्रा कुठली लीग जिंकणारा दोन हजार बावीस ची ज्युरीच डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा या ठिकाणी ही जी काही लीग झाली होती दोन हजार बावीस ची कुठे झाली होती तर स्विझ झाली होती आणि जर तुम्हाला असं विचारलं या डायमंड सर्वोत्तम थ्रो किती होता नीरज चोप्राचा तर अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस मीटर कोणत्या खेळाडूबद्दल बोलण्यात आलं नीरज चोप्रा तर यांच्याबद्दल काही महत्वाचे रेकॉर्ड आहेत त्याच्याबद्दल आपण एकदा चर्चा करूया जसं की दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे त्याच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार बावीस जे की युगेने या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं आहे त्याच्यानंतर डायमंड लीग दोन हजार बावीस झुरीच या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे त्याच्यानंतर एशियन गेम दोन हजार अठरा जकार्ता या ठिकाणी झाले त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार अठरा जे की गोल्ड कोस्ट या ठिकाणी झाले त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे त्याच्यानंतर एशियन चॅम्पियनशिप दोन हजार सतरा भुवनेश्वर या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे त्याच्यानंतर साऊथ एशियन गेम्स झाले दोन हजार हजार सोळामध्ये गुवाहाटी शिलाँग या ठिकाणी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल आहे त्याच्यानंतर वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जी की दोन हजार सोळामध्ये झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे आणि त्याच्यानंतर एशियन ज्युनियर चॅम्पियनशिप झाली दोन हजार सोळामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी सिल्वर मेडल जिंकले पहा ब्रॉन्झ तर या ठिकाणी दिसतच नाही बरोबर सगळ्यात जास्त गोल्ड मेडल जिंकले सारखं हे गोल्ड मेडल जिंकतात त्याच्यामुळे यांना आपण गोल्डन बॉय म्हणून सुद्धा संबोधलं जातं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणत्या कंपनीने इन कोवॅक भारतातील पहिली इंट्रा नासिक कोरोना लस विकसित केलेली आहे डेव्हलप केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत बायोटेक आता या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट या ठिकाणी भारत बायोटेकने कोवॅक्सिन सुद्धा विकसित केली होती आणि दुसरी गोष्ट इन ही एक भारतातील पहिली इंट्रानासिक कोरोना लस आहे ही सुद्धा या ठिकाणी भारत बायोटेकने विकसित केलेली आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी कोणती विकसित केली आहे तर कोविशिल्ड नावाची लस आहे ती यांनी विकसित केलेली आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देत नाही ठीक आहे तर भारत बायोटेक या कंपनीने इन कोवॅक भारतातील पहिली इंट्रानासिक कोरोना लस डेव्हलप केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा इंडिगोचे नवीन सीईओ सीईओ फुल फॉर्म काय चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी असं म्हणता येईल तर इंडिगोचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी पीटर एल्बर्स असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पिटर एल्बर्स असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिगोचे नवीन सीईओ ओ बनलेले आहेत ले लगेच काय करूया अलीकडील काही नवीन नियुक्त झाले दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की एकोणपन्नास क्रमांकाचे सी जे आय बनले आहेत यू यू ललित पन्नासाव्या क्रमांकाचे सी जे आय बनणार आहेत डी वाय चंद्रचूड सी बी एस ईच्या अध्यक्ष आहेत निधी छिब्बर सेबीच्या अध्यक्ष आहेत माधवी पुरी बुच सेलच्या अध्यक्ष आहेत सोमा मोंडल ओ एन जी सीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत राजेश कुमार श्रीवास्तव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहेत व्ही के त्रिपाठी इस्रोचे चेअरमॅन आहेत एस सोमनाथ डी आर नवीन चेअरमॅन आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आर्मीचे चीफ आहेत मनोज पांडे आर्मीचे वाईस चीफ आहेत बी एस राजू उपनिवडणूक आयुक्त आहेत आर के गुप्ता त्याच्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर सद्यस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत परमेश्वरन अय्यर सीबीडीटीचे अध्यक्ष कोण आहेत नितीन गुप्ता बीएससीचे चे अध्यक्ष कोण आहेत एस एस मुंद्रा एन एस सी चे एम डी आणि सीईओ कोण आहेत आशिष कुमार चव्हाण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनकर सनसद टीव्हीचे सीईओ उत्पल कुमार सिंग आणि स्टारबक्सचे सीईओ लक्ष्मण नरसिंहन मला लक्षात येते काही विद्यार्थ्यांना बोर होतंय परंतु मी काळजीपूर्वक आहे काय का, सांगतो ते दोन मिनिट एक्स्ट्रा जाऊ देत जा व्हिडिओ आपला टोटल असतोच पंधरा मिनिटाचा याच्यामध्ये तुम्ही जितकं जास्त रिव्हिजन करता तितकंच तुम्हाला फायदा होणार आहे तितकाच तो टॉपिक तुम्हाला परत अभ्यास करायची गरज पडणार नाही क्लिअर तर या ठिकाणी मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे जे मुलं किंवा जे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मनातून अभ्यास करतात त्यांना लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे त्यांना अभ्यास करताना बोर झालंच नाही पाहिजे क्लिअर सव्वा नंबरचा प्रश्न काय म्हणतो राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकरा सप्टेंबरला दरवर्षी आपण राष्ट्रीय वन शहीद दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या मुलांना पर्यावरण आणि वन मंत्रालयाने दोन हजार तेरामध्ये घोषणा केली होती आणि तेव्हापासून दरवर्षी अकरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिवस पाळतात ठीक आहे दुसरा पॉईंट भारताच्या जंगलाचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा दिवस आपण दरवर्षी अकरा सप्टेंबरला साजरा करतो या ठिकाणी सप्टेंबर महिन्यातील लगेच आपण जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती लगेच दोन मिनिटांमध्ये लगे रिव्हिजन टाकूया सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा असतो एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर हा आपण राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून साजरा करतो त्यानंतर दोन सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबरला राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबरला दोन दिवस असतात जागतिक प्रथमोपचार दिवस आणि राष्ट्रीय वनशहीद दिवस चौदा सप्टेंबरला असतो हिंदी दिवस पंधरा सप्टेंबरला असतो अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबरला दोन दिवस असतात आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस जागतिक नद्या दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस आणि शेवटचा दिवस कोणता आहे एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे म्हणजेच वर्ल्ड सुसाइड आपण या ठिकाणी सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी दहा सप्टेंबरला हा आपण दिवस साजरा करतो कोणता जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस प्रश्न का महत्वाचा आहे कारण की याच्याबद्दल तुम्हाला थीम विचारली जाऊ शकते विषय विचारला जाऊ शकतो लिहून घ्या क्रिएटिंग होप थ्रू ऍक्शन म्हणजेच कृतीतून आशा निर्माण करणे हा याच्या मागचा विषय आहे दोन हजार बावीस साठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा विश्वचषक हॉकी दोन हजार तेवीस साठी म्हणजेच काय म्हणता येईल हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस किंवा हॉकी मेन्स वर्ल्ड कप दोन हजार तेवीस यासाठी भारताला कोणकोणत्या संघासह एकत्रित केले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व पहा पूल डी या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी चार देशांचा समावेश करण्यात आला आहे इंग्लंड वेल्स स्पेन आणि आपला प्यारा भारत देश पहा फोटोच्या माध्यमातून तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवू शकता एफ आय एच ओडिसा हॉकी मेन्स वर्ल्ड कप दोन हजार तेवीस ओडिसावरून लक्षात आला असेल दोन हजार तेवीसचं जे काही हॉकी विश्वचषक होणार आहे ते कुठे होणार आहे ओडिसा या राज्यामध्ये ओडिसा या राज्यामध्ये दोन ठिकाणी होणार आहे पहिलं ठिकाण आहे भुवनेश्वर आणि दुसरं ठिकाणी राहुलकेरा या ठिकाणी कधी होणार आहे तर तेरा जानेवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस या सर्व 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 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा एआयू एफ चे महासचिव म्हणजेच सेक्रेटरी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्वप्रथम ए आय डबल एफ फुल फॉर्म काय ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी शाजी प्रभाकरन असं त्यांचं नाव आहे एकाच प्रश्नामध्ये मी तुम्हाला तीन प्रश्नाचे उत्तर देतो पहा ए आय फुल फॉर्म काय ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मराठीमध्ये काय म्हणता येईल अखिल भारतीय फुटबॉल महासंघ या फुटबॉल महासंघाची स्थापना केव्हा झाली तेवीस जून एकोणीसशे सदतीसला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचं मुख्यालय कुठे आहे द्वारका नवी दिल्ली या ठिकाणी इथे झाले तीन प्रश्न चौथा प्रश्न हे जे काही अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आहेत त्याचे अध्यक्ष कोण आहेत प्रेसिडेंट कोण आहेत त्यांचं नाव आहे कल्याण चौबे आणि व्हाईस प्रेसिडेंट म्हणजेच उपाध्यक्ष कोण आहेत एन ए हरीस या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत एकाच प्रश्नाच्या संबंधित पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा माजी नौदल प्रमुख सुनील लांबा यांना टिंबटिंब देशातील गुणवत्तापूर्ण सेवा पदक या पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर देशाच्या गुणवत्तापूर्ण सेवा पदक या पदकाने आपल्या देशाचे माजी नौदल प्रमुख त्यांचं नाव होतं सुनील लांबा यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे कारण काय याच्या मागचं रिझन काय लिहून घ्या भारतीय नौदल आणि सिंगापूर नौदल या दोघांमधील द्विपक्षीय संरक्षण मजबूत करण्यासाठी आणि दीर्घकाळ वाढवण्यासाठी त्यांना या गुणवत्तापूर्ण सेवा पदक या पदकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे कशाबद्दल बोलण्यात आलं भारतीय नौदलाबद्दल या ठिकाणी ते माजी नौदल प्रमुख होते मग सद्यस्थितीमध्ये सद्य करणमध्ये नौदल प्रमुख कोण आहेत तर त्यांचं नाव आहे ऍडमिरल आर हरिकुमार नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत व्हाइस ॲडमिरल सतीश नामदेव घोरमडे आणि नौदल दिवस म्हणून केव्हा साजरा करतो चार डिसेंबरला क्लिअर पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर हो हे जे काय सिंगापूर होतं सिंगापूरबद्दल रिव्हिजन टाकूया हो सिंगापूरचे अध्यक्ष आहेत हलिमाह अकोब पंतप्रधान आहेत ली सियन लुंग सिंगापूरला कशासाठी ओळखलं जातं लायन सिटी किंवा गार्डन सिटी आणि सिंगापूरमध्ये चलन वापरलं जातं सिंगापूर डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा मुस्तफिजूर रहीमने टी ट्वेंटी मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे प्रश्न काय आहे हा जो काही खेळाडू आहे मुस्तफिजूर रहीम हा फोटोच्या माध्यमातून हा कोणत्या देशाकडून खेळतो अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बांगलादेश या देशाचा हा खेळाडू आहे ज्यांना या ठिकाणी टी ट्वेंटी मधून रिटायरमेंट जाहीर केलेली आहे आपण काल परवाच पाहिलं होतं आपले जे काही सुरेश रैना आहेत त्यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या फॉर्मॅटमधून या ठिकाणी रिटायरमेंट घोषित केलेली आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बावीसाव्या क्रमांकाची दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर उत्तर पर्याय क्रमांक ए अरविंद चिदंबरम असं त्या खेळाडूचं नाव आहे काय नाव आहे अरविंदम चिदंबरम असं त्या खेळाडूचं नाव आहे ट्वेंटी टू नंबरची दुबई ओपन चेस स्पर्धा त्यांनी या ठिकाणी जिंकलेली आहे क्लिअर झाल्या सगळ्या गोष्टी समजलं जे काय मी शिकवते ते माझी शिकवण्याची पद्धत समजते ठीक आहे काय हरकत नाही तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न वित्त मंत्रालयाच्या डेटानुसार मार्च दोन हजार पर्यंत भारताचे बाह्य कर्ज किती आहे दोनशे पंचेचाळीस अब्ज डॉलर पाचशे दहा अब्ज डॉलर सहाशे वीस अब्ज डॉलर की सातशे छप्पन अब्ज डॉलर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या का काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद